नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आणि नॉर्मॅलिटीवरचा एक प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक मागं घेतलेल्या फॉर्म्युल्यावर सॉल्व्ह करण्यासाठी एक प्रॉब्लेम देतो आहे. तो प्रॉब्लेम सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम काय बा, 63 ग्रॅम ऑफ HNO3 इज डिझॉल्व इन 500 ml ऑफ सोल्युशन. 63 ग्रॅम ऑफ HNO3 इज डिझॉल्व इन 500 ml ऑफ सोल्युशन. आणि विचारले काय, व्हॉट इज द नॉर्मॅलिटी ऑफ HNO3 सोल्युशन. याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन अँड ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, तुम्हाला गिवनमध्ये दिलेलं आहे. तर कॅल्क्युलेट कसं करायचं आहे बा, गिवनमध्ये HNO3 ॲटॉमिक मास दिलेला आहे तुम्हाला. गिवनमध्ये तुम्हाला HNO3 ॲटॉमिक मास याच्यापासून मिळेल, बरोबरीनं गिवन मास ऑफ HNO3 दिलेला आहे. आणि 500 ml सोल्युशन म्हणजे 500 ml सोल्युशन हे तुम्हाला गिवनमध्ये दिलेलं आहे. तर दिलेल्या व्हॅल्यूचा उपयोग करून ज्याप्रमाणे मागं आपण नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट केली होती त्याप्रमाणे नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायची. याचबरोबर आपण लास्ट लेक्चरमध्ये दोन वेगवेगळे फॉर्म्युले पाहिले होते, एक डायल्युशनसाठीचा आणि एक मिक्सिंगसाठीचा. तर पुढचा जो प्रॉब्लेम आहे आपला तो पुढच्या फॉर्म्युल्यावर आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथं, की जो नॉर्मॅलिटी ऑफ डायल्युशनचा आहे त्या फॉर्म्युलेच्या बेसिसवर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम काय बा, 30 ml ऑफ 3 नॉर्मल सोल्युशन इज डायल्युटेड अप टू 100 ml. काय म्हटलं आहे बा, 30 ml 3 नॉर्मल सोल्युशन इज डायल्युटेड अप टू कुठंपर्यंत, 100 ml. देन व्हॉट इज द नॉर्मॅलिटी ऑफ सोल्युशन, एक 3 नॉर्मॅलिटी असलेलं 30 ml सोल्युशन डायल्यूट केलं आहे. कुठंपर्यंत डायल्यूट केलं आहे, 100 ml पर्यंत. तर तयार होणाऱ्या नवीन सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असेल असं विचारलेलं आहे. आता इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, डायल्युशन आहे म्हटल्यानंतर डायल्युशनचा, नॉर्मॅलिटी ऑफ डायल्युशनचा काय फॉर्म्युला आहे, N1V1 इज इक्वल टू N2V2. तर दिलेल्या याच्यामध्ये जे पहिलं सोल्युशन आहे त्याची नॉर्मॅलिटी किती आहे, 3 नॉर्मल आहे, म्हणजेच N1 किती मिळाला, 3 नॉर्मल. त्या सोल्युशनचा व्हॉल्यूम किती आहे, 30 ml, म्हणजेच V1 किती मिळाला, 30 ml. विचारलं आहे काय आपल्याला, नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन म्हणजेच N2 काय असेल आपला, अननोन असेल, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि V2 म्हणजेच पहिलं सोल्युशन त्याला डायल्यूट केल्यानंतर जे सोल्युशन तयार झाले ते सोल्युशन किती आहे, टोटल 100 ml आहे, म्हणजे 100 ml पर्यंत डायल्यूट केलं आहे. याचा अर्थ सोल्युशनमध्ये पाणी किती ॲड केलं आहे, 70 ml ॲड केलं आहे, म्हणजे पहिलं 30 अधिक 70 ml पाणी ॲड करून ते तयार झालेलं सोल्युशन आहे 100 ml, म्हणजे V2 आपल्याला किती घ्यायचं आहे, 100. तेव्हा फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू पुटअप करा. N1ची व्हॅल्यू किती आहे, 3 नॉर्मल. V1ची व्हॅल्यू किती आहे, 30 ml, इज इक्वल टू N2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, N2 V2 किती आहे, 100. हेच याच्यानुसार जर आपण पाहिलं तर N2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायला लागेल, N2 इज इक्वल टू 3 × 30/100, म्हणजेच काय झाला, 3 × 30 झाला 90 डिवायडेड बाय 100, किंवा 0 ला 0 कॅन्सल झाला, 3 × 3 9 डिवायडेड बाय 10, 9/10 इज इक्वल टू काय येईल, 0.9 येईल. क्लिअर झालं, येस. 3 नॉर्मलचं 30 ml सोल्युशन कुठेपर्यंत डायल्यूट केलं, 100 ml पर्यंत. तर तयार होणाऱ्या सोल्युशनची जी नॉर्मॅलिटी असेल ती नॉर्मॅलिटी किती असेल, 0.9 नॉर्मल असेल. क्लिअर झालं. दुसरा फॉर्म्युला बघा, दुसरा प्रॉब्लेम बघा कसा दिलेला आहे. 50 ml ऑफ वॉटर इज ॲडेड टू द 40 ml सोल्युशन विच हॅज नॉर्मॅलिटी 4.
कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. बघा काय म्हटलं आहे, पहिले जे सोल्युशन आहे ते सोल्युशन किती आहे, 40 ml आहे, नॉर्मॅलिटी किती 4 आहे, त्याच्यामध्ये पाणी किती ॲड केलं, 50 ml ॲड केलं, आणि विचारलं काय तयार होणाऱ्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असेल. तर पहिल्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी म्हणजे N1 किती आहे, 40 ml, सॉरी V1 किती आहे, 40 ml. N1 म्हणजेच पहिल्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी किती आहे, 4 normal. V2 किती झाला बा, पहिलं सोल्युशन किती होतं, 40 ml, वरून ॲड केलेलं पाणी किती आहे, 50 ml, मीन्स जो रिझल्टिंग व्हॉल्यूम झाला तो रिझल्टिंग व्हॉल्यूम V2 किती असेल, 90 ml. म्हणजे रिझल्टिंग सोल्युशनची नॉर्मॅलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. येस, फॉर्म्युला कोणता यूज करा, N1V1 इज इक्वल टू N2V2. तर बघा N1 काय, 4, N2V1 काय, 40, इज इक्वल टू N2 काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि V2 काय तुमचा, 40 + 50 इज इक्वल टू 90. येस, N2 इज इक्वल टू काय असेल, 4 × 40 / 90. 4 ला 4 कॅन्सल झाला, म्हणजे राहिला किती, 4 × 4 = 16 / 9. याचं जे आन्सर मिळेल ते किती असेल, 160/90 इज इक्वल टू 1.777 normal. समजलं. तर बा नॉर्मॅलिटीचा जो सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, N1V1 इज इक्वल टू N2V2. या टाईपच्या फॉर्म्युल्यावर जे प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात ते या टाईपचे असतात की एक सोल्युशन दिलं जातं, त्याची नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम दिलेलं असतो, आणि त्याला डायल्यूट केलेलं असतं पाणी ॲड करून, आणि रिझल्टिंग सोल्युशनची नॉर्मॅलिटी विचारलेली असते. क्लिअर झालं. तर नेक्स्ट पुढे आपल्याला आणखी प्रॉब्लेम बघायचा आहे, तो प्रॉब्लेम काय बा, आता इथं व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे. 30 ml 2.5 normal सोल्युशन. काय म्हटलं आहे बा, 30 ml 2.5 normal सोल्युशन इज मिक्स्ड विथ 50 ml 2 normal सोल्युशन. काय म्हटले, 30 ml 2.5 normal सोल्युशन इज मिक्स्ड विथ 50 ml 2 normal सोल्युशन. व्हॉट इज द नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. पहिलं सोल्युशन किती आहे, 30 ml आहे, नॉर्मॅलिटी किती आहे, 2.5 आहे. याच्यामध्ये ॲड केलेलं दुसरं सोल्युशन आहे ते किती आहे, 50 ml आहे, नॉर्मॅलिटी किती आहे, 2 आहे. आणि विचारलं काय, दोन्ही सोल्युशन मिक्स केल्यानंतर जे नवीन सोल्युशन तयार होईल या सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असेल. तर काय झालं, हा झाला मिक्सिंग, म्हणजे मिक्स दोन्ही सोल्युशन मिक्स केले. याच्यासाठी मिक्सिंगचा नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता, N1V1 + N2V2 इज इक्वल टू N(V1 + V2). तर N1 म्हणजे काय, पहिल्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी किती आहे, 2.5, पहिल्या सोल्युशनचा व्हॉल्यूम 30 ml, दुसऱ्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी 2 normal, दुसऱ्या सोल्युशनचा व्हॉल्यूम 50 ml, आणि N काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, N1ची व्हॅल्यू 2.5, V1ची व्हॅल्यू 30, N2ची व्हॅल्यू 2, V2ची व्हॅल्यू 50 इज इक्वल टू N कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि V1 + V2 दोन्ही मिळून जो व्हॉल्यूम तयार होईल तो किती असेल, 80 ml. जस बा या दोघांचे जे मल्टिप्लिकेशन मिळेल 2.5 × 30 ते किती मिळेल, 75, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 100 इज इक्वल टू N(80). तर हा किती झाला, 75 + 100 इज इक्वल टू N × 80. देअरफॉर N इज इक्वल टू काय मिळेल, दिस प्लस दिस डिवायडेड बाय दिस, म्हणजेच या दोघांची ॲडिशन किती येईल, 175 / 80. 175 / 80 इज इक्वल टू नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. आणि याचं युनिट जे असेल ते युनिट काय असेल, नॉर्मल असेल. आता हे 175 / 80 कॅल्क्युलेट करा आणि याचा आन्सर सांगा काय येते ते. क्लिअर झालं. वा हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम होता, नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सिंग. आता पुढे तुम्हाला 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत, इथे तुम्ही लागणीचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि स्क्रीनशॉट काढून ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा ट्राय करा. कोणकोणते 3 प्रॉब्लेम आहेत बा, पहिला काय विचारलेलं आहे, 4 normal 20 ml सोल्युशन इज मिक्स्ड विथ 25 ml 2 normal सोल्युशन.
काय म्हटले, फोर नॉर्मल 20 ml सोल्युशन इज मिक्स्ड विथ 25 ml टू नॉर्मल सोल्युशन, व्हॉट इज द नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. मी पहिलं सोल्युशन आणि हे दुसरं सोल्युशन मिक्स केले म्हणजे फॉर्म्युला कोणते यूज करावा लागेल, एन वन वी वन प्लस एन टू वी टू इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट वी वन प्लस वी टू. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ॲन्सर सांगा काय येते. याच्यानंतर दुसरा भाग काय दिलेला आहे, हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू फॉर्म 2.5 नॉर्मल सोल्युशन फ्रॉम 50 ml 5 नॉर्मल सोल्युशन. बघा 50 ml 5 नॉर्मलचं सोल्युशन आहे, त्याच्यापासून आपल्याला नवीन सोल्युशन तयार करायचं 2.5 नॉर्मल्स. क्लिअर झालं? तर या नॉर्मॅलिटीचं सोल्युशन या सोल्युशनपासून मिळवण्यासाठी याच्यामध्ये किती पाणी ॲड करावं लागेल असं विचारलेलं आहे. म्हणजे पाणी ॲड करावं लागेल म्हणजे डायल्युशन, म्हणजे डायल्युशनचा फॉर्म्युला यूज करा. एन वन वी वन इज इक्वल टू एन टू वी टू, हा असेल तुमचा एन वन, हा असेल वी वन, तुम्हाला हा एन टू मिळवायचा आहे. हा एन टू मिळवण्यासाठी तुम्हाला वी टू काढावा लागेल. क्लिअर झालं? म्हणजे वी टू कॅल्क्युलेट करा, जो वी टू येईल आलेल्या वी टूमधून हा काय करा, वी वन वजा करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ वॉटर मिळेल. याप्रमाणे या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढा आणि याचा ॲन्सर सांगा किती येते ते. याच्यानंतर तिसरा एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तो बघा काय, 30 ml 10^5 नॉर्मल, 30 ml 10^-5 नॉर्मल सोल्युशन इज मिक्स्ड विथ 10 ml 10^-2 नॉर्मल सोल्युशन, व्हॉट इज द नॉर्मॅलिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. एक पहिलं सोल्युशन आहे 30 ml, ज्याची नॉर्मॅलिटी 10^-5 आहे, आणि दुसरं सोल्युशन आहे की जे 10 ml आहे 10^-2 नॉर्मल्स. दोन्ही सोल्युशन मिक्स केले, रिझल्टिंग सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असेल, मिक्सिंगचा प्रॉब्लेम फॉर्म्युला यूज करायचा, एन वन वी वन प्लस एन टू वी टू इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट वी वन प्लस वी टू. आणि तिसरा इक्वेशनचा आन्सर मला सांगायचं. तर याप्रमाणे 1, 2 आणि 3 या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर पटपट सॉल्व करा आणि ते टाका. क्लिअर झालं? तर समजलं आहे बघा, नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी काय आहे, याच्याबरोबर नॉर्मॅलिटीसाठी कोणकोणते फॉर्म्युले यूज करायचे आहेत, टोटल नॉर्मॅलिटीसाठी जे मेन 3 फॉर्म्युले आहेत ते 3 फॉर्म्युले, याच्यानंतर नॉर्मॅलिटी ऑफ डायल्युशनचा फॉर्म्युला आणि लास्ट वन नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सिंगचा फॉर्म्युला, असे टोटल 5 फॉर्म्युले यूज करून नॉर्मॅलिटीच्या बेसिसवरचे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, थँक्यू.